जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालवरील सर्व दाव्यांदरम्यान जयपूर राजघराण्यानं ताजमहाल ही त्यांची संपत्ती असल्याचा दावा केलाय. राजघराण्यातील सदस्य आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी याबाबत दावा केला. त्या ठिकाणी आमचा राजवाडा होता, कोणीतरी ताजमहालचे दरवाजे उघडण्याचं आवाहन केलं, ही चांगली गोष्ट आहे, सत्य बाहेर येईल, आम्हीही आता या प्रकरणाची चौकशी करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं. जम्मू काश्मीर फुटीरतावादी नेता मोहम्मद यासिन मलिकनं दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मलिकवर दिल्ली उच्च न्यायालयात यूएपीएसह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह या प्रकरणावर 19 मे रोजी सुनावणी घेतली. सरकारला यापुढे राजद्रोहाचे गुन्हे दाखल करता येणार नाहीत, केंद्रानं कोर्टासमोर दुरुस्ती आवश्यक असल्याची भूमिका घेतली आहे, अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. कलमाचा गैरवापर होऊ नये म्हणून हे केलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे सर्वेसर्वा ओमप्रकाश चौटाला वयाच्या 87व्या वर्षात 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेत. हरियाणाच्या शालेय शिक्षण मंडळानं सोमवारी त्यांना दोन्ही परीक्षांची गुणपत्रके दिली. चौटाला यांनी 2019 10वीची परीक्षा दिली होती, पण काही कारणास्तव त्यावेळी ते इंग्रजीचा पेपर देऊ शकले नव्हते, त्यामुळे हरियाणा शालेय शिक्षण मंडळानं त्यांचा 12वीचा निकाल राखून धरला होता. लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळी न्यायालयात घेऊन जात असताना आशिष मिश्रा कॅमेरासमोर मिशा पिळताना दिसलाय. शेतकऱ्यांना चिरडूनही अशा आविर्भावात आल्यानं या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. पंजाबमधील मोहाली इथल्या पोलिसांच्या गुप्तहेर विभागाजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी शीख फॉर जस्टिस या संघटनेनं घेतली आहे. या संघटनेवर बंदी घातलेली आहे. सोमवारी पंजाब पोलीस कार्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये इमारतीचं नुकसान झालं होतं. त्यानंतर मंगळवारी रात्री या घटनेसंदर्भात तपास सुरू असताना हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडलेले दिसून होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बांगला साहित्य अकादमीनं नुकताच साहित्य सेवा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारावरनं राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये या विषयावरनं चांगलीच झुंपली आहे. अतिशय खोचक शब्दात ममता बॅनर्जी यांची खिल्ली उडवण्यात आली. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2897 नवे रुग्ण आढळले. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 19494 वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.61% पोहोचला आहे. तसंच 24 तासात कोरोनानं 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मशिदीच्या सर्वेक्षणावर आज सुनावणी झाली. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत कोर्टाकडनं निकाल सांगितला जाईल. काही दिवसांपूर्वी व्हिडिओग्राफी करण्यात येत होती. यावेळी मुस्लिम समुदायाकडनं जोरदार विरोध करण्यात आला, त्यामुळे हा सर्व्हे थांबवण्यात आला होता. या सर्व्हेची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील परिस्थिती आणखी चिघळली आहे. सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शनं करणाऱ्यांना मारहाण करण्याची घटना घडली. या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. बूस्टर डोस घेऊनही त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली आहेत. पूर्ण बरे होईपर्यंत ते आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. पाकिस्तान रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर येऊन पोहोचलंय. एका डॉलर्सच्या समोर पाकिस्तानला 188.35 रुपये मोजावे लागतात. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानच्या चलनाचं मूल्य डॉलर्सच्या समोर मोठ्या प्रमाणात घसरलं. आज सकाळी 82 पैशांनी पाकिस्तान रुपया डॉलर्सच्या तुलनेत घसरलाय. भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करून खोटा इतिहास सांगतायत. त्यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. ब्रिजभूषण हे संघाचे एजंट असल्याचाही आरोप संभाजी ब्रिगेडनं केला. जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळलाय. साताऱ्यातील मायणी इथल्या जागेवरनं भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महाविद्यालयासाठी घेतलेल्या जागेवरून 6 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। सरकारचं म्हणणं सादर करण्यासाठी कोर्टानं 17 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे। खासदार सुप्रिया सुळे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी नतमस्तक झाल्या। सुप्रिया यांनी विकास कामांसह विकास आराखड्याची पाहणी केली। वढू इथं जाऊन सुप्रिया यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केलं। यवतमाळच्या भूमिका राय या दृष्टिहीन चिमुकलीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना APJ अब्दुल कलाम अभ्यासिकेत ब्रेल संच सुरू करण्यासाठी ब्रेल लिपीमध्येच निवेदन दिलं। आमदार मदन येरावार यांच्या पुढाकारानं जिल्ह्यातील युवकांसाठी अब्दुल कलाम अभ्यासिका निर्माण केली आहे। भूमिकाच्या या निवेदनाची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून हालचाली सुरू झाल्या। बुलडाण्याच्या वानखेड गावातील तरुणानं विधवेशी लग्न केलंय। भावाच्या मृत्यूनंतर तरुणानं विधवा वहिनीशीच लग्न केलं। बदलत्या काळानुसार विचार करून एका विधवेचा लहान दिरासोबत लग्न लावून दिल्यानं सर्वत्र या विवाहाचं कौतुक होत आहे। नाशिकच्या आडगाव शिवार इथं एका रो हाऊसवर चौघांनी दगडफेक करून नुकसान केलं। रात्री उशिरा वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरडाव रोड सुरू असल्यानं शेजाऱ्यानं आरडाव रोड बंद करण्यास सांगितल्याच्या रागातून हा प्रकार घडला। हा संपूर्ण प्रकार CCTV कैद झालाय। जुन्नरमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर दोन बिबट्यांनी हल्ला केलाय। शेतीचं काम उरकल्यानंतर सुदर्शन शिंदे मोटरसायकलवरनं घरी जात होता। दरम्यान शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांनी दुचाकीचा पाठलाग करत सुदर्शनवर हल्ला केला। या हल्ल्यात सुदर्शन गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आंबेगावच्या थोरांदळेमधील 17 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात मुलगा थोडक्यात बचावला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पहाटेच्या सुमारास बाजरी पिकाला पाणी देण्यासाठी तो गेला होता। त्यावेळी बाजरीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर अचानक हल्ला केला। जालन्याच्या पिंपळगाव रोडवरच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची लूट करण्यात आली आहे। 6,50,000 रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला। पिस्तूल दाखवत या कर्मचाऱ्याला लुटण्यात आलं। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवली गेल्याच्या निर्णयाला आता वर्ष होत आलं। या काळात उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीनं देशी दारू बिअर शॉप बार यांचे परवाने मंजूर केल्याचा आरोप होतोय। त्यामुळेच चंद्रपुरात पुन्हा देशी विदेशी दारू दुकानांचा मुद्दा तापतोय। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसाळी तसंच उन्हाळी हंगामात भुईमुगाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। यंदा उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे। तापमानाचा पारा 45° सेल्सिअसपर्यंत पोहोचलाय। मात्र चक्रीवादळामुळे वातावरणातील बदल पाहता उन्हाळी मूग भुईमूग तसंच इतर पिकं काढणीला वेग आलाय। बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं ऊसाचा फड पेटवून देत फडातच आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली। नामदेव जाधव असं गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। 2 एकर ऊस तोडणीला येऊनही कारखाना घेऊन जात नसल्यानं वैतागून शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या उमरामध्ये एका शेतकऱ्यानं वाढत्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे। मोहन इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। मोहननं शेतात कांदा लागवड केली होती, मात्र कांद्याला भाव न मिळाल्यानं तो त्रस्त होता। शेवटी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहननं गळफास घेतला। डोंबिवलीमधील ठाकुरली परिसरात गटारात एका युवकाचा मृतदेह आढळला। चेतन निकम असं त्याचं नाव आहे। रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। मनमाड येवला रस्त्यावर कारच्या भीषण अपघातात 4 मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी। समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरनं मारुती कारला कट मारली, मात्र कारही प्रचंड वेगात असल्यामुळं स्टिअरिंग फिरवल्यावर कारचालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार झाडावर आदळली। नाशिक औरंगाबाद रस्त्यावर मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेल चौकात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटी झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे स्टेशनवर असलेल्या पोलिसांनी एका महिलेचे प्राण वाचवलेत। चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना ती महिला खाली पडली। दरम्यान रेल्वे स्टेशनवर असलेल्या पोलिसांनी रेल्वे खाली जात असलेल्या महिलेला बाहेर ओढून घेतलं आणि तिचा जीव वाचवला।
अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांची चारा कापण्याची मशीन चोरी करणाऱ्या टोळीला अकोले पोलिसांनी जेरबंद केले. दरम्यान त्यांच्याकडून 1,39,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मिल्किंग मशीन तसंच कुट्टी मशीन चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी अकोले पोलिसांनी वेगवेगळे पथकं नेमून 4 आरोपींना जेरबंद केलं. धुळ्यात सराफा दुकान मालकाचा विश्वास संपादित करून कामगारांनी 72 लाखांचे सोने चांदीचे दागिने लुटले. हे कामगार 7 ते 8 वर्षांपासून सराफा दुकानात काम करत होते. या कामगारांनी 72 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केला. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघरच्या डहाणूमधील सायवन भावरपाडा या गावातील ग्रामस्थांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर विहिरी सभोवताली रांगेत उभं राहावं लागतं. गावात असलेली नळ योजना मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली आहे. त्यामुळे गावात पुन्हा नळ योजना कार्यान्वित करावी तसंच सध्या तात्पुरत्या स्वरूपात टँकरनं पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. पुणे मुंबई एक्सप्रेस वे लगत असलेल्या किवळे गावात ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं. या शर्यतीमध्ये 100 बैलगाड्या मालकांनी सहभाग घेतला. तसंच पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली. धुळ्यात पाणी प्रश्नावरनं शिवसेनेनं आंदोलन केलंय. धुळे शहरात पिण्याच्या पाण्याचा जवळपास 10 ते 12 दिवसांनंतर देखील पुरवठा होत नसल्यामुळे धुळेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागतीये आणि यामुळेच शिवसेनेच्या वतीनं आज धुळे महानगरपालिकेवर कावड यात्रा काढून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यवतमाळच्या वडगावमधील विजय श्रीरामे यांच्या घराजवळ मुंगूस आणि धावण जातीच्या सापात लढाई झाल्याचं पाहायला मिळालं. परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंगसाला हकलून लावलं. सर्पमित्र खुशाल गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता धावण जातीचा बिनविषारी साप असल्याचं लक्षात आलं. यावेळी जखमी सापाला पशुवैद्यकीय रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. यवतमाळच्या पुसद शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे. रस्त्यालगत अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आज कारवाई करण्यात आली. नोटिसा बजावून सुद्धा व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढलं नसल्यानं ही कारवाई केली गेली. तसंच येत्या काळात पुसदच्या सौंदर्यीकरणाच्या बाबतीत देखील मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं. अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांची चारा कापण्याची मशीन चोरी करणाऱ्या टोळीला अकोले पोलिसांनी जेरबंद केलं. दरम्यान त्यांच्याकडनं 1,39,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आंबेगावच्या लाखणगावमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू झाला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या धडकेत प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्राणीमित्रांकडनं नाराजी व्यक्त होत आहे. लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देणग्यांची मोजणी दर महिन्याच्या 10 तारखेनंतर होणार आहे. कोरोना काळ संपल्यापासून मंदिरात देणगीचा ओघ वाढलाय. या देणग्यांची मोजणी दर 2 महिन्याला होत होती, मात्र आता ती प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेनंतर करण्यात येईल. सध्या मंदिरात या देणग्यांची मोजणी सुरू आहे. मंदिरातील कर्मचारी तासन तास बसून मोजणी करतायत. चंद्रपुरात पोलिसांच्या तत्परतेनं एका मुलीचे प्राण वाचले. मुलीनं प्रेम प्रकरणात मच्छरांसाठी वापरण्यात येणारं ऑल आऊट हे प्राशन केलं होतं. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यानं मुलीला दुचाकीवरनं रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान तातडीनं निर्णय घेत मुलीला मदत केल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 12 जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग इतका जोरात होता की परिसरात अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. झाडं पडल्यानं अनेक दुचाक्यांचं मोठं नुकसान झालं. नाशकात मनसे कार्यकर्त्यांच्या हद्दपारीला स्थगिती देण्यात आली आहे. भोंगे आंदोलनाप्रकरणी मनसेच्या 7 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली होती, मात्र आता जिल्हा आणि सत्र न्यायालयानं या मनसे कार्यकर्त्यांच्या हद्दपारीला स्थगिती दिली आहे. भाजप आमदार गणेश नाईक पुन्हा सक्रिय झालेत. गणेश नाईक मनपा आयुक्तांच्या भेटीसाठी गेलेत. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर गणेश नाईक पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होते. बलात्कार जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये एक धक्कादायक अपघात घडलाय. चालकाचं नियंत्रण सुटलेला टेम्पो थेट पानटपरीवर जाऊन धडकला.
सुदैवाची बाब म्हणजे दृश्यांमध्ये पाणी पिताना दिसतोय तो तरुण थोडक्यात बचावला. त्याच्यात आणि टेम्पोमध्ये अगदी काही सेंटीमीटरचं अंतर होतं, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. डोंबिवलीत गाडी चोरीचा एक अजब प्रकार पुढे आलाय. बायकोला आणण्यासाठी चालक मालकाची गाडी न सांगताच घेऊन गेला, मात्र तो परत आलाच नाही. अखेर या चालकाला 4 महिन्यांनंतर विष्णुनगर पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरा वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरडाओरड सुरू असल्यानं शेजाऱ्यांना आरडाओरड बंद करण्यास सांगितलं, मात्र रागातून त्याच्यावर दगडफेक करण्यात आली आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. विरारच्या एका प्रॉपर्टी डीलरच्या कार्यालयात एक धावण जातीचा साप घुसला. मागच्या महिन्यातही याच कार्यालयात साप आढळला होता. कार्यालयात एक मीटिंग चालू असताना हा साप अचानकपणे ऑफिसमध्ये आला, त्यामुळे ऑफिसमध्ये पळापळ झाली. या सापाला कार्यालयात उपस्थित असलेल्या लोकांनी कुठली इजा न होता पकडून विरारमधील तुंगारेश्वर जंगल इथं सोडलं. भरधाव वेगात असणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटल्याची घटना मुंबईत घडली आहे. माटुंगा किंग सर्कलजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झालाय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सोलापुरात आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडनं 1 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं. सुनील दाते, विनायक पुरुड आणि चंदन बडंगची अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं. कोरोनाच्या काळात धुळे जिल्हा कारागृहातील 13 कैद्यांना पॅरोलवर अटीशर्थींवर घरी सोडण्यात आलं होतं. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं सर्व कैद्यांना पुन्हा हजर होण्याचे आदेश कारागृह प्रशासनानं दिले. जे कैदी कारागृहात हजर होणार नाहीत त्यांच्यावर कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात प्रियकराच्या भावाला वाचवण्यासाठी चक्क तोतया पोलीस कर्मचारी बनलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. कविता दोडके ही प्रियकर संतोष पोटभरेच्या भावाला वाचवण्यासाठी पोलीस बनली आणि पोलिसांना जाब विचारू लागली, पण तिथल्या अधिकाऱ्यांना आयडी मागितल्यानं तिचं बिंग फुटलं. उबर करंडक महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मंगळवारी झालेल्या 5 सामन्यात भारतीय संघानं अमेरिकेवर 4-1 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताची 2 वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिनं जेनी गेईवर 21-10, 21-11 अशी मात केली. आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या मर्सिडीज बेन्झनं भारतात नवीन सी क्लास कार लाँच केली आहे. या कारची किंमत 55 लाख रुपयांपासून सुरू होते. लाँच होण्यापूर्वीच या कारसाठी बुकिंग सुरू झालं होतं. आता कंपनीनं या कारची किंमत देखील जाहीर केली आहे. रणवीर सिंगचा जयेश भाई जोरदार हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. हा सिनेमा प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, पण अखेर दिल्ली उच्च न्यायालयानं हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यास मान्यता दिली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर आज सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रसाद ओक यांनी या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. 13 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यशचा KGF 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. एका महिन्याच्या आत या सिनेमानं जगभरात 1160 कोटींची कमाई केली आहे. तसंच हा सिनेमा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीमध्ये समावेश झालाय.